हॅलो फ्रेंड्स, नमस्ते आणि वेलकम टू माय चॅनल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझा जो फ्रीज आहे त्याचा टूर करणार आहोत। तर हा जो फ्रीज आहे तो आहे एलजी ब्रँडचा, 4 स्टार एनर्जी सेव्हिंग आहे आणि याची जर कॅपॅसिटी तुम्ही बघाल तर आहे 310 ग्रॉस व्हॉल्यूम आहे आणि स्टोरेज व्हॉल्यूम आहे 274। तर मी आत्मनं याला कसं ऑर्गनाईज केलं आहे ते पाहूया। तर हा आहे माझा फ्रीजचा सेक्शन। तर आपण बघूया की इथे मी कसं ऑर्गनाइज केलं आहे। तर आपण दरवाजापासून सुरू करूया। तर हा जो वरचा सेक्शन आहे ना तो एग्सचा सेक्शन आहे। सध्या गर्मी चालू आहे त्यामुळे अंडी खाणं जरा कमी केली आहे। या वाटीमध्ये आहे आलं, सकाळी जेवण करताना मी एक्स्ट्रा जे आलं राहिलं आहे ना ते वाटीमध्ये ठेवून देते, म्हणजे संध्याकाळी चहाला वापरता येतं। लिंबू, जो कापलेला लिंबू असतो तो मी इथे ठेवते आणि जे अख्खे लिंबू असतात ना ते सेपरेटली एका डब्यामध्ये ठेवले असतात। यामध्ये सवलेला लसूण आहे, हे आहे मिक्स ड्रायफ्रूट्स, हे ना मला फ्राझोमधनं मिळालेत, हे पहा। होळीमध्ये ना त्यांनी मला हे फ्री गिफ्टमध्ये दिलं होतं तर मी हे इथेच ठेवलं आहे, तर ते खाऊन टाकायचं आहे। मग त्याचा जो खालचा सेक्शन आहे तो बॉटल्सचा सेक्शन आहे। आम्ही जास्ती थंड पाणी पित नाही त्यामुळे इथे तुम्हाला दोनच बॉटल्स दिसणार। ह्यामध्ये आहे कढीपत्ता, डबा भरून कढीपत्ता ठेवला आहे। मग हे जे डबे आहेत ना ते मी असे ठेवले आहेत कारण का असे तर राहूच नाही शकत आणि ह्याच्यावरती जर ठेवलं तर तो पडेल, त्यामुळे मी हे असे डबे ठेवले आहेत। ह्यामध्ये आहेत मिरच्या आणि ह्यामध्ये ठेवलं आहे गुळ। तर ह्याच्या खालती ना असे 4 सेक्शन्स आहेत। तर तिथे मोस्टली माझं बेकिंगचं सामान असतं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इसेन्स वगैरे, तर हे सगळं ठेवलं आहे। कोको पावडर इथे आहे आणि हे आहे गूळ आणि ही आहे डाळ। या डाळीला ना लगेच किडे पडतात जे आपण चिवड्यामध्ये टाकतो, चटणीमध्ये वगैरे मी रेग्युलरली वापरते त्यामुळे इथेच फ्रीजमध्ये ठेवली आहे, लगेच इझिली मिळते। त्याच्या खालती आहे चायनीजचा सेक्शन, कमी वापरला जातो म्हणून मी खालच्या साईडला ठेवला आहे। सगळे जे बॉटल्स आहेत ना ते मी अशा एका ऑर्गनायझरमध्ये इथे ठेवलं आहे, जेव्हा पण चायनीज करायचं असेल तर मी हे जस्ट काढते आणि वापरते, त्यामुळे काय होतं ना खालचं जे पार्ट आहे ते खराब नाही होत। आणि इवन ह्याच्यामध्ये ना आपण टिश्यू पेपर ठेवू शकतो, आता मी जो ठेवला होता तो काढून टाकला कारण का तो खराब झाला होता। आता मोस्टली ह्याच्यामध्ये सुद्धा ना मी टिश्यू पेपर एक ठेवतेच ठेवते। आणि तुम्ही जर हा सॉस कधी ट्राय नसेल केला ना, बार्बेक्यू सॉस, नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतो हा सॉस। आणि यामध्ये आहे सीड्स वगैरे जे असतात ना जे आपण कमी वापरते, मी अळशी वगैरे आहे। तर हा माझा झाला दरवाजा साईडचा सेक्शन। चला तर मग आता फ्रीजचा सेक्शन आपण चेक करूया। तर सर्वात वरती ना इथे डेअरीचा सेक्शन आहे, तर तिथे मी ठेवलं आहे बटर ठेवलं आहे, हे आहे शेंगदाण्याचा कूट, भाजीमध्ये लागतो, साबुदाणा खिचडी कधी केला तर ते लागतं, वाटणासाठी कधी कधी लागतं। इथे मी ठेवते चीज आणि इकडे ना मी भाजलेले शेंगदाणे सुद्धा ठेवते पण आता संपले आहेत ते। आणि हा जो डबा आहे ना बटरसाठी मी वापरला आहे, मी दाखवते तुम्हाला, हे पहा। तर हा पहा, हा असा डबा आहे। तर हा मी घेतला आहे आयकियामधनं, हा डबे ना खूप स्वस्त आहे, 160 रुपीजला आपल्याला असे 3 डबे मिळतात। 2 मी ऑलरेडी फ्रीजमध्ये वापरले आहेत आणि 1 मी ना ऑर्गनायझिंगसाठी ठेवला आहे। तर खूप मस्त डबा आहे आणि बटरचा जो मोठा पॅक असतो ना तो खूप इझिली राहतो, तुम्हाला इनकेस कधी मिळाला तर नक्की घ्या। तर वरती माझं असं असतं आणि त्याच्या खालती ना हा जो फर्स्ट सेक्शन असतो तर तिथे मी मोस्टली माझं लेफ्ट ओव्हर किंवा जे असं काय असतं ना खायचं जे आपल्याला इमिडिएटली फिनिश करायचं असतं तर ते ठेवते। तर इथे मी मटकी बॉईल करून ठेवली आहे सलाडसाठी, मिरचीचा ठेचा आहे, हा आहे राईस, काल ना मी बिर्याणी केली होती तर त्याचा राईस इथे राहिला आहे तर तो ठेवला आहे। तर ह्याचा मी आज पुलाव बनवीन संध्याकाळी। लेफ्ट ओव्हर राईस आहे, चपातीचं पीठ मळलेलं आहे आणि याच्या पाठीनं एक छोटासा डबा जो दिसतो आहे तुम्हाला मोठा पाठच्या बाजूला हावाला, तर त्यामध्ये पाणीपुरीचं पाणी आहे। त्याच्या खालती इथे एक ऑर्गनायझर ठेवलं आहे ज्याच्यामध्ये मेयोनीज, हे मेयोनीज आहे, मग हे पिझ्झा सॉस आहे, हे लिंबू ठेवले आहेत इथे डब्यामध्ये आणि हे आहे रवा। तर मी इथे असं साईडला हे ठेवते। इथे ना माझी दूध ठेवायची जागा आहे, यामध्ये आहे दही, ह्याच्यामध्ये आहे आलं, त्यामध्ये मी नेहमी आलं ठेवते।
आणि पाठच्या पाठी आहे पिस्ता, ड्रायफ्रूट्स इथे मी ठेवलं आहे, एकदम एंडला ठेवलं आहे, कारण का रेग्युलरली काढत नाही ना आपण, आणि त्यावर सुद्धा ड्रायफ्रूट्स ठेवले आहेत. आणि जो सर्वात खालचा सेक्शन आहे ना, तिथे मोस्टली अगेन ड्रायफ्रूट्स आणि मसाले ठेवले आहेत. तर हे बघा, इथे हळद, तिखट, गरम मसाले वगैरे जे माझी आई देते ते ठेवलं आहे. मध्ये आहे कॉफी, आणि या साईडला अगेन हा जो ट्रे आहे ना, त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवले आहेत. तर हे ना इथे लावायचं ऍक्च्युली आहे, मी दाखवते तुम्हाला एक मिनटं. तर हे जो प्रोडक्ट होता ना, तो असा लावायचा ऍक्च्युली आहे, आणि खूप ट्रेंडिंग होता, तर मला वाटलं खूप युजफुल असेल, तर मी पण हे घेतलं होतं. पण मला हे अजिबात आवडलं नाही. फर्स्ट ऑफ ऑल ह्यामध्ये ना सगळं सामान ओपनच राहतं, आणि सारखं ओपन काढायला वगैरे एवढं इझी नाही आहे. आणि सेकंडली ना, तुमचं जर वरती जर मोठं काय टोप असेल आणि ह्याच्यावरती ठेवलं, तर मग पहिले आपल्याला हे हलवायला लागतं आणि मग हे काढायला लागतं. तर मला काय फारसं हे काय प्रोडक्ट आवडलं नाही, तर म्हणून मी काय केलं, ऍज अ स्टोरेज बास्केटच आता यूज करते. घेतलंय तर आपल्याला यूज करायलाच पाहिजे ना, तर इथे मी असं स्टोरेज बास्केट म्हणून यूज करते. आणि खालती आहे भाज्यांचा सेक्शन. तर भाज्या आम्ही मोस्टली फ्रेशच खातो, त्यामुळे जास्ती भाज्या तुम्हाला असं स्टोअर केलेल्या माझ्या फ्रीजमध्ये दिसणार नाही. आणि पुढे टोमॅटो वगैरे मी ठेवते. तर हा आहे माझा फ्रीज. चला आता मी तुम्हाला माझा फ्रीजर सेक्शन दाखवते. तर माझा फ्रीजर असा दिसतो. तर या बाजूला आहे, यामध्ये बर्फ असतो, पण मी इथे बर्फ लावत नाही, कारण आमच्या घरी मोस्टली खाल्लं नाही जात. आणि बर्फ कलेक्ट करायचं ना, इथे एक बास्केट होतं, तर ते मी काढून टाकलं आहे, कारण का जागा खूप कमी पडत होती. इथे आहे वटाणे, आणि याच्यावरती सुद्धा अजून एक वटाणा भरून पिशवी होती, तर ती आता संपली आहे. मग या साईडला एक फळी आहे, तर त्यावरती आहे वाटण आहे हे, आणि हे आहे ड्रायफ्रूट्स मी कट करून ठेवते. कधी काय गोड बनवायचं असेल ना, शिरा वगैरे बनवला, खीर बनवली, तर लगेच काढून डायरेक्टली वापरता येतो, आपला वेळ खूप वाचतो. मग यामध्ये आहे अगेन ड्रायफ्रूट्स, चीज वगैरे जे उरलेलं आहे ना, ते सगळं इथे ठेवलं आहे. मिल्क पावडर वगैरे पण आहे यामध्ये. आणि इथे दूध आहे. यामध्ये ना नारळ आहे, कापले नारळाचे तुकडे करून ठेवले आहेत, कधी चटणी वगैरे बनवायला लागते म्हणून. यामध्ये मी ठेवलं आहे किसलेला नारळ, भाजीमध्ये वगैरे घालायला लागतो म्हणून. या आहेत शेंगा. तर शेंगा मला ना खूप स्वस्त मिळाला, मला ऑलमोस्ट 20 रुपयाला अर्धा किलो मिळाल्या होत्या, तर त्या मी कट करून आणि सालबील सोडून इथे ठेवल्या आहेत. यामध्ये आहे आपलं, या डब्यांमध्ये मी ठेवली आहे मलई तूप करण्यासाठी. आणि ही आहे गोड चटणी. चटणी माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला ऑलवेज मिळेल. आणि अगेन पाठच्या बाजूला मी ड्रायफ्रूट्स स्टोअर केले आहे डब्यामध्ये. तर असा आहे माझा हा फ्रीझरचा सेक्शन. आता फ्रीझरचा जो दरवाजा आहे ना, तिथे आपण पाहूया. तर इथे मी अगेन मसाल्यांचे जे पॅक्स असतात ते ठेवले आहेत. तर मसाल्यांचे पॅक्स ना मी असे रबर बँड इथे लावून ठेवते, आणि आतमध्ये जो पॅकेट असते ना, त्याला सुद्धा मी बंद करून ठेवते, म्हणजे त्याचा वास तसाच राहील. इथे अगेन चाट मसाला आहे हा, आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे. मग हे सिट्रिक ऍसिड आहे ढोकळा बनवायला. केसर ठेवलं आहे. कस्टर्ड पावडर आहे. मग हा आहे किचन किंग मसाला. इथे ड्रायफ्रूट्स आहे, पावभाजी मसाला वगैरे आहे. तर यावर ना मी जो स्टिकर जिथून मी आणला आहे ना, त्याचा स्टिकर लावूनच ठेवला आहे, म्हणजे मला डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, एक्सपायरी वगैरे सगळं डिटेल्स मिळतील, आणि कुठचा मसाला आहे तो पण कळेल. तर असा माझा फ्रीजचा सेक्शन आहे.